चिन्या कशाला बॉम्ब लायलायस? इकडे जाय मी. ओ मिस्टर वीरेंद्र शिराळकर, अहो तिकडे सूर्य अजून मावळतीला झोकला भी नाही आणि इकडे तुम्ही रस्सा मंडळ चालू भी केला. फक्त मिक्स मारायलोय, सुरू नाही केलं अजून. आणि सुरू करू पण नकस. अरे तिकडे तुझ्या हातून बक्षीस घ्यायला लोक खोळंबल्यात. कसलं बक्षीस? ते सामने होते ना आज कुस्तीचे. फुल लागलंय काय तुला मला मैदानात घेऊन जायला? अरे दाद्या, अरे ते जगदाळे साहेब आहेत की नाही, त्यांनीच केलं नियोजन हे. अरे त्यांनी गळच घातली मला, म्हणले हिरोला घेऊन येसी. हरले का ते अजून तुझे फॅन आहेत आणि तेव्हा पण त्यांनी तुला सपोर्ट केलता का नाही? त्यामुळं त्यांच्या शब्दाचा मान राखायला आपल्याला गेलं पाहिजे. कुस्ती स्पर्धेचं खास आकर्षण ते म्हणजे महिलांचा कुस्ती सामना. एका बाजूला राज्यस्तरीय मैदान गाजवणारी पैलवान विभावरी भोईर आणि तिला आव्हान द्यायला आली आहे अगदी नव्या दमाची, कणखर हिमतीची आणि काही वर्षात एकामागने एक मैदान मारणारी पैलवान प्राजक्ता मारुती माने. माझी लेके बरं का पैलवान प्राजक्ता मारुती माने. सुरू करा, होऊन जाऊ द्या. आता नवीन कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही पैलवान कपाळाला माती लावून तयार. शाबाश शाबाश शाबाश. हा प्राजक्ता, हा मानून राज्यस्तरीय स्पर्धा जिंकलेली पैलवान विभावरी भोईर पकड घेण्याच्या प्रयत्नात. यांच्या तालमीत घडलेली पैलवान प्राजक्ता माने काही तिला दाद देईन असं दिसत नाही. शाबाश शाबास प्राजेश, शाबास. प्राजक्ता ठोकणार रे, शाबास. प्राजक्ता पछाड द्यायची घाई कर ना गे, घाई नका करू. पाय मार. पैलवान प्राजक्ता मानेची ही आक्रमक चाल जणू वादळात समुद्राची लाट खडकाव आपटावी तशी. प्राजक्ता सांभाळून सांभाळून प्राजक्ता सांभाळून.
की या ठिकाणी पहलवान प्राजक्ता मानेने विभावरी भोईला दोबी बजार देत सामना घातला आपल्या खिशात आणि दाखवून दिले कुस्तीचा विषय असतोय तवा कोल्हापूरचा नादच करायचा नाही. पचारदेची घाई करू नकस सांगत होतो तुला. अहो त्या घडीला वाटलं म्हणून. कानगुडं ठेवायला काय जातो तुला? वस्तात उद्याच्याला बोलू की चाल मी. आता पप्पांसोबत घरी जायचंय लवकर. अगं तुझं ते बक्षीस ते घ्या की तुम्ही. येते हा. ओनली एमएच नाही सुट्टीच नाही. चला पप्पा. प्राजे लय भारी झाली बघ कुस्ती. मी आता असं ना आवं कोणच बघत होतो. बर बोला म्हणते पप्पा. अगं कुठं व्हायचा पाहुणा यायची वेळ झाली. अजून तुमचा पत्ता नाही. दादा 10 मिनिटात आलो बघ. 10 मिनिटात आलो. या लवकर. राजे तुझ्या लग्नाची आहे ना लय काळजी आहे बघ दादाला. आज येणार स्थळ पण लय चांगलं म्हणत होता. अस मागच्या खेपेला बघायला आले कुस्तीचं नाव ऐकूनच पळून गेले. काय तर म्हणे आम्हाला कुस्ती खेळणारी सून नकोय. कुस्ती काय राग असतोय यांचा. अगं राग कुस्ती नसतोय. कुस्ती खेळणाऱ्या पोरीवर असतोय. लग्नानंतर पोरानं कुस्ती खेळली की चालती आणला. पण पोरीनं कुस्ती खेळायची म्हणलं डोस का खडत बघ यांचा. पण प्राजय लग्नानंतर तू कुस्ती चालू ठेवायची बर का. हा सांगून ठेवतोय. ते खरंय पण पप्पा मला कुस्ती चालू ठेवू देणारा नवरा मिळाला तर पाहिजे. माझ्यासारख्या पहलवान पोरीला कोण वय म्हणते. अगं म्हणते कि गावते कोणी ना कोणी. प्राजय तुझ्या इतका कुस्तीवर जीव असणारा कुणीतरी कुठेतरी असेलच की. थांबा थांबा थांबा. नुकतंच आगमन झालेलं आहे एकेकाचं इक्यात पैलवान वीरेंद्र दादा शिराळकर यांच. दारूशिवाय दुसरं काही दिसत नाही. काम धंदे सोडून इकडे आलाय मारायला. खेळायच्या ऐवजी मातीक मिळते नुसतं. कोणी बोलवलं परत पाठवून द्यायला घडलं. कोल्हापूर आणि पंचक्रोशीत आपल्या कुस्तीनं प्रत्येक आखाडा गाजवला होता. हा आणि आता दारूचे गुत्ते गाजवतोय. आता तुम्हीच सांगा या हारलेल्या कुस्ती सोडलेल्या दारू पिणाऱ्या पैलवानाकडनं बक्षीस घ्यायचो आपण. आज पण ढोसून आलास. अहो जगदाळे साहेब काय पण काय बोलायलाय. अजून वाजली किती. म्हणजे तिकडं घंटा वाजली की घोडा पसार होणारच ना. अरे काय बिरू. अरे एकेकाळी काय अभिमान वाटायचा तुझा आम्हाला. हा तुझ्या कुठल्याही संकटात भक्कमपणा तुझ्या पाठीशी उभं राहिलो की नाही आम्ही. मग अरे किती सावरण्याचा प्रयत्न केला आम्ही समद्यांनी तुला. पण तू ऐकशील तर शपथ वा. अरे बाटलीत बुडून समद संपून टाकलं तू आणि आज पण त्याच करतोयस. अन
पिऊ ना खड्यात पाऊल टाकण्यापूर्वी लाज कशी नाही रे वाटली तुला? पैलवानकीच्या नावावर बट्टा लावलाय समजा बट्टा. गोड दिसतीस राजे, आधी पाया पड नि मग पोले दे. तेवढं कळतंय मला ताईडे, मागच्या खेपेला सांगितलेलं हाय ध्यानात. बर माझा दाखला भाऊ मारतो त्याची बायको शकुंतला, त्याचा दाखला पिंट्या. आई दाजी ही आमची प्राजक्ता, तिची थोरली बहीण नीलम. आमच्या प्राजूनच केलेत बर का. छान आहे हा मुलगी, नाकी डोळी अगदी नीटच आहे, फोटोत दिसती तशीच. कामाला पण अगदी वागिने बर का, सगळं घर अगदी व्यवस्थित सांभाळते. उजयराव अहो तुम्हासनी काही विचारायचं असेल म्हणलं तर विचारून घ्या तिला. हा हा विचारा की. अहो म्हणलं काही विचारायचं असेल तर विचारा. नाही तसं काही एवढं विशेष विचारायचं नाहीये. त्यांचा फोटो बघितल्या क्षणी मी आई बाबांना म्हटलं की पोरगी पसंत आहे म्हणून. सुजयने बघता क्षणी होकार दिल्यावर आमचा नकार कसा असणार. फक्त एकच विचारायचं होतं, आम्ही असं ऐकलंय की प्राजक्ता कुस्ती खेळती. हे का अहो चांगली गोष्ट आहे की चांगली हाऊस आहे, पण लग्नानंतर कुस्ती सोडणार ना होय की नाही. आओ हे काही विचारणं झालं होय. आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बायकांचं कसं असतं, एकदा का लग्न झालं संसारात अडकलो इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला येळ होतच कुठं नाही का. विजय तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. काय बोला की. होय होय पिंटे जा अंगणात दोन खुर्च्या ठेव. चहा घेऊन या की पटकन जा घ्या की चहा. अरे काय करायलीस म्हणाल ते. गरज होती तर मागायचं होतं, खुल्या हातानं दिलं असत. बैमानी केलीस, हाता खपलास. सोडलं इमान तोडली मान. अरे वीरू नको पडल ते.
दादा दादा सोडा दादा पडेल मी खाली. वीरू धनंजय भैयांचा फोन आहे. दोस्त फिरलं काय रे तुझं? तुला मी नुसता जाब विचारायला सांगितला होता. सोड त्याला. हॅलो हॅलो काय रे काय झालं? वीरू पैलवानची कुस्ती सुटली पण पकड अजून मजबूत आहे. हॅव अ सीट. हा बसा. बसली बसली दोघ बसली. पहिलवान प्राजक्ता इंटरेस्टिंग आहे. दोघ एकमेकांकडे बघतायत. ताई लाज आली. अलीकडचे चित्रपट बघून हे खूळ सुचलं काय कुस्तीचं? नाही नाही पहिल्यापासूनची आवड आहे माझी. आवड आहे चांगली आवड पण असं काहीतरी वेगळी आवड ठेवायची ना. क्रिकेट हा आणि काय हल्ली आपल्या पोरींची टीम पण जाते की वर्ल्ड कप फायनल पर्यंत. मग हो आपले पहिलवान पण इंटरनॅशनल मेडल आणतायत की आवड असते एकेकाची. नाही ते ठीक आहे कुस्ती काय आपण पण खेळलोय कॉलेजमध्ये. पण कुस्तीत ना दम नाही. दम नाही म्हणजे जे करिअर करिअरला स्कोप नाही ना. काय रिस्कच आहे जास्त. त्याला काहीतरी आपले ते करत बसायचं डावपेच शिकत बसायचं कळत नाही. स्मार्टली बोलतालं वागतालं की सगळे मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काही गरज नाही मग कशाला काहीतरी ते पहिलवान की ते चाळे करत बसायचे. चाळे नाही म्हणजे असं कसं पण हातपाय चालवून चालत नाही कुस्ती. टेक्निक असते त्याच पण. टेक्निक असलं हे ना खायचं प्यायचं झोपायचं दष्टपुष्ट व्हायचं एवढंच ना काय ते. आपण पण जातो जिमला वाटत नाही. चोर बॉडी आहे आपली नडायला आला ना कोण असा लोळ होत. तुम्ही असेल असेल नाही पण नुसतं बोलून होत नसतंय पाहुणं. लय कस लागतोय आत्ता मैदान मारून आली मी. धोबी पचाड 1.5 मिनिटात देऊन चितपट केले. आपला टेक्निकचा नाद नाही करायचा. काय टेक्निक टेक्निक काय असते टेक्निक. अहो एक एक डाव असतात. आधी टेक्निक पकडून निकाल लावायचा नंतर ना ढाक असते. ढाक म्हणजे कमरेतून हात टाकून वरनं फेकायचं. माहितीये माहिती. कालाजन असतो बांगडी असतो सालतू असतो. धोबी पचाड तो म्हणजे तर चितपटच की. अरे म्हणजे हाणा मारीस ना. कशाला करायचं हे बायकांनी मला कळत नाही. सगळं पुरुषांचं काम आहे. बायकांनी कसं घरी बसावं घर सांभाळावं चूल आणि मूल बस. आणि महिला पोलीस असतात सैनिक असतात त्यांच्याबद्दल पण असंच बोलताय तुम्ही. त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यात काय वेगळं आपापलं काम असतंय. अहो नुसत्या पोरीस काय चाल मी तर पोरांना सुद्धा लोळवते मी. उगाच काय पण ती करू नको आता. अरे पोरांना म्हणे मला देऊ शकतेस धोबी पचाड. देऊ शकते पण तू मला झेपायचं ना. चल देऊनच दाखव. हे बघा पाहुण आखाड्याबाहेर उभं ताकद आम्ही दाखवत नसतोय. हे कारण बरं टाळायला. जमलं नाही की टाळायचं. न जमायला काय झालं. अरे तुला जमणारच नाही. गे अरे पोरींचं काम आहे का हे मान्य कर. पोरींचं काम काय असतं घरी बसायचं आणि घर सांभाळायचं. Thank you.
गेली आत गेला सगळा चक्का चक्का गेलो रे कोण रे ही सुजेश दाजी ओनली एमएच नाही सुट्टीच नाही राजे काय केलं से अगं हेच माग लागले होते धोबी पचार दाखव म्हणून तरी अलगत पडले मी लाज वाटते का अलगत पडल काय मुलगी आहे हिला सोन करून घेऊ आम्ही आई 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 ग लग्नानंतर थांबवीन मी तिची कुस्ती हो पण मला चालू ठेवायची माझी कुस्ती लग्नानंतर संसार करायचा असतो कुस्ती नाही चल रे सुजय अरे चल सांगा की काहीतरी काय करून ठेवलं हे प्राजे अगं हाऊस म्हणून कुस्ती ठीक होती पण त्याला काही मर्यादा आहेत की नाही वहिनी खर्च परवडत का तुम्हाला या कुस्तीचा काय मारत्या धाकल्याला शिकून मोठं करायचं या धबडक्यात हे कुस्तीचं खूप चांगलं आहे वय म्हणून सोन्यावाणी स्थळ हुडकून आणतोय आम्ही तर हिचं हे असं गक्की तुझ्या भल्यासाठीच बोलतो ना दादा हा आणि कुठवर चालू राहणार तुझं असं आणि बघ प्राजे आता इथून पुढे स्थळ आलं तर असा डांबरटपणा करायचा नाही सांगून ठेवतो या कळते का तुला तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये हा एवढा तिरसटपणा कुठलं आणतोय त्या माणसाला वरच्या मजल्यावर खाली फेकून दिलं याने मेला बिला असता तर नुसते हातपाय जरी तुटले असते किती माघात पडलं असत कस बस मॅनेज केलंय मी पण अजूनही पोलीस केस होऊ शकते एक काम सांगायची सोय नाहीये दर खेपेला काय ना काहीतरी घोळ घालूनच ठेवतो रोजचं पिणं आपल्या घरात राहायची लायकीच नाही याची बास धनंजय अरे किती बोलशील त्याला थोरला भाऊ म्हणून तुझा मान राखतो वीरू तर अशी लायकी काढतोस वय त्याची काढू दे की त्याला भाडास तू कशाला माझी बाजू घेते घ्या बघा हाच प्रॉब्लेम आहे यांचा तुम्ही यांची कट घेऊन आम्हाला ऍडवाइस करायला आणि हे तुमचाच इन्सल्ट करतायत रागावर कंट्रोल नाही अजिबात नुसता चक्कीच जाळ म्हणून असं घालून पाडून बोलायचं त्याला त्यात अजून राग राग करतो तो धनंजय तू जरा समजावून सांगितलंस त्याला तर याला समजून सांगायचं मी लाज समजवायला तयार आहे ग पण याला समजलं पाहिजे ना स्वतःच्या हट्टापुढे याला काहीच दिसत नाही याच हट्टापाई सगळं होत्याचं नव्हतं झालंय बापाला पण गमवलंय चुकीचं केलंयस तू हे बोलायला नको होत पिऊ ना खड्यात पाऊल टाकण्यापूर्वी लाज कशी नाही रे वाटली तुला याच हट्ट्यापाई सगळं होत्याचं नव्हतं झालंय बापाला पण गमवलंय
तुझ्या भल्यासाठीच बोलतो ना दादा, हा आणि कुठवर चालू राहणार तुझं असं? आणि हे बघ प्राजे, आता इथून पुढे स्थळ आलं तर असा डांबरटपणा करायचा नाही, सांगून ठेवतो या. आणि या ठिकाणी पहिलवान प्राजक्ता मानेने विभावरी भोईला धोबी बजावरचा सामना घातला आपल्या खिशा आणि दाखवून दिलंय कुस्तीचा विषय असाय तवा कोल्हापूरचा नादच करायचा नाही.